अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, कोल्हापूर सांगलीसाठी दिलासादायक बातमी. कर्नाटकातील अलमट्टी धरणातील विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय घेतल्यानं कोल्हापूर सांगलीमधील पंचगंगा कृष्णा नद्यांची पाण्याची पातळी कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या अलमट्टी धरणातून 2,25,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हा विसर्ग वाढल्यानं पाणी पातळी कमी होण्यास मदत होईल. राधानगरी धरणाचे गेट काल 5 उघडले होते, सकाळीच 1 गेट पुन्हा बंद झालं. सध्या 4 गेट सुरू आहेत. आज शहरामध्ये ऊन पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानं पाणी पातळीसुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे. सकाळी 10 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 41.7 फुटावर होती. कोल्हापूर सांगली जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवल्यानं पंचगंगा पाणी पातळी कमी होण्याची शक्यता आहे. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेट साठी बेल आयकॉनवर क्लिक करा.